नाशिक जिल्ह्यातला अंजनेरी नाही तर किष्किंधा हेच हनुमानाचं जन्मस्थळ आहे असा दावा करणारे गोविंदानंद सरस्वती हेच नकली आहेत असा दावा शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्या प्रवक्त्यानं केलाय. मात्र आता खुद्द शंकराचार्यांच्या प्रतिनिधीनं थेट गोविंदानंद नकली असल्याचा आरोप केल्यामुळे आजच्या शास्त्रार्थ सभेला काही अर्थ नसल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. हनुमान जन्मस्थळ वादात आता आणखी एक नवा आणि खळबळजनक आरोप करण्यात आलाय. हनुमान जन्मस्थळ वादात प्रथमच आर्थिक अँगल समोर आलाय. वल्लभभाई पटेलांपेक्षाही मोठी हनुमानाची मूर्ती उभी करण्याचा व्यावसायिक डाव आहे. केंद्र सरकारचा निधी लाटण्यासाठीच ही मोहीम सुरू असल्याचा आरोप महंत सुधीर दास यांनी केलाय. ज्ञानवापी परिसराचा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ जी चोवीसच्या हाती आलाय. ज्या ठिकाणी शिवलिंग आहे असा दावा केला जातोय त्याच वजूखान्यातला व्हिडिओ आता समोर आलाय. काही दिवसांपूर्वीच ज्ञानवापी मशिदीतल्या वजूखान्याचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. याच सर्वेक्षणादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार रोहित पवार यांनी जन्मगाव चौंडी इथे दर्शन घेतलं. यावर्षी अहिल्यादेवींचा जयंती उत्सव रोहित पवारांच्या उपस्थितीत पार पडला. या उत्सवाच्या आयोजनावरून भाजप राष्ट्रवादीत वाद पेटलाय. जयंतीबाबत कुणीही राजकारण करू नये असं रोहित पवार यांनी म्हटलंय. पुन्हा पुढच्या बातम्या बघूया झटपट. हार्दिक पटेल हे 2 जूनला भाजपमध्ये प्रवेश करतात. गुजरात भाजपचे प्रभारी सी आर पाटील यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करतील. काँग्रेस नेतृत्वावर कडाडून टीका करत हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. आता 2 तारखेला ते भाजप प्रवेशाचा जय श्रीराम करतील. पायावरील शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत. उद्या त्यांच्या पायावर छोटीशी शस्त्रक्रिया होती. लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल होताना त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे उपस्थित आहेत. आज पेट्रोल डिझेल पंप डिलर्सचा संप आहे. महाराष्ट्रासह इतरही राज्यात पेट्रोल डिझेल पंप डिलर्सचा आज संप आहे. कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी हा संप आहे. आज पेट्रोल डिझेलची खरेदी न करण्याचा निर्णय डिलर्सने घेतला. 2017 पासून कमिशनमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही अशी त्यांची तक्रार आहे. पेट्रोल डिझेल डिलर्सचा आज संप असला तरी पुणे पिंपरी चिंचवडमध्ये पेट्रोल पंप नेहमीप्रमाणे सुरूच आहेत. पंप खुले असल्यामुळे ग्राहक त्यांच्याकडून पेट्रोल डिझेल खरेदी करू शकतात. संपादरम्यान डिलर्स 1 दिवसासाठी सरकारकडून पेट्रोल डिझेलची खरेदी करणार नाहीत. त्यामुळे संपाचा थेट सामान्यांवर परिणाम होताना दिसणार नाही. तर पेट्रोल पंप बंद राहणार म्हणून वाशिम शहरासह जिल्ह्यातील अनेक पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र आजपासून कोणताही पंप बंद राहणार नसून जोपर्यंत पेट्रोल डिझेलचा स्टॉक आहे तोपर्यंत त्याची विक्री सुरू राहणार आहे. पेट्रोल पंप चालकांच्या संपामुळे नंदुरबारमध्ये पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे. यावेळी एका ग्राहकानं चक्क दुधाच्या कॅनमध्ये डिझेल भरून घेतलं. पेट्रोल आणि डिझेल पंप चालक आज इंधन खरेदी करणार नाहीयेत. या बातमीनंतर नंदुरबारच्या पेट्रोल पंपावर गाड्यांच्या रांगा लागल्या. पुण्यातील मावळमधल्या पवना धरणातून गाळ काढण्याच्या कामाला वेग आलाय. धरणात गाळ साचल्यामुळे पाणी साठण्याची क्षमता कमी झाली होती. धरणातून गाळ काढल्यामुळे पिंपरी चिंचवडचा मावळ शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटणार आहे. महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सामान्यांना आणखी झळ बसण्याची शक्यता आहे. कारण इंधन कंपन्यांकडून उद्या एलपीजी सिलेंडर गॅसचे नवे दर जाहीर होत आहेत. एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 1100 रुपयांहून अधिक होण्याची शक्यता वर्तवली जाते. सध्या घरगुती गॅसचा दर 1000च्या आसपास आहे. वाढत्या उष्णतेमुळे भाज्या महागल्यात. पालेभाज्यांचे दरही वाढलेत. कोथिंबीर शेपू मेथीची जुडी 30 ते 40 रुपयांवर गेली. आवक घटल्यानं पालेभाज्या महागल्यात. पावसाळ्यात हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली. बाजारात भाज्यांचे दर वाढत असले तरी याचा शेतकऱ्यांना मात्र कोणताही फायदा होत नाहीये. इंधन दरवाढीमुळे आधीच संकटात सापडलेल्या बळीराजाच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. महाबीजचं बियाणं महागले. महाबीजनं सोयाबीनच्या दरात प्रतिकिलो 130 ते 145 रुपये म्हणजे दुपटीनं वाढ केली आहे. त्यामुळे आता सोयाबीनची 30 किलोची बॅग 2250 ऐवजी 4350 रुपयांना खरेदी करावी लागणार आहे. नांदेडमध्ये बोगस बियाणांच्या गोदामावर कृषी विभागानं छापा टाकल्या. अर्धापूर रोडवरच्या एका गोदामात बियाणांची अवैध पॅकिंग केली जात होती. गोदामात सोयाबीन 100 क्विंटल, हरभरा 20 क्विंटल, उडीद 100 क्विंटल, पॅकिंग मशीन, ग्राइंडर मशीन असं साहित्य आढळलं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. राज्यात हरभरा खरेदीला 18 जूनपर्यंत मुदतवाढ दिली. उद्दिष्ट पूर्ण झाल्यानं ही मुदतवाढ केली. 18 जूनपर्यंत हरभरा खरेदीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे हजारो हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा दिलासा मिळणार आहे.
माथेरान मधील मिनी ट्रेनच्या शटल सेवेच्या गाड्यांचा विस्तार करण्यात आलाय. माथेरान विभागातील 4 अतिरिक्त शटल सेवा 31 मे पर्यंत चालवण्याच्या सूचना होत्या, मात्र आता या सेवांमध्ये विस्तार करण्यात आला आहे. प्रवाशांच्या फायद्यासाठी 15 जून पर्यंत या सेवेचा विस्तार केलाय. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. पेट्रोल पंप चालकांनी पुकारलेल्या देशव्यापी खरेदी बंद आंदोलनाला मनमाडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. मनमाड इंधन प्रकल्पावरून केवळ 15 ते 20% टँकर भरून जाताना दिसत होते. नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशननं पेट्रोलियम कंपन्या आणि सरकारच्या मनमानी कारभाराचा निषेध करत धरणे आंदोलन केलं, तर डीलर कमिशन वाढवून देण्याची मागणीही केली. मुंबईतल्या धोकादायक इमारतींना पुन्हा एकदा इशारा दिलाय. मुंबईत एकूण 337 धोकादायक इमारतीत नोटीस देऊनही काही रहिवाशांनी अद्याप घरं रिकामी केलेली नाहीत, त्यामुळे पावसामुळे कोणतीही दुर्घटना झाल्यास पालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही असं पालिकेनं स्पष्ट केलंय. धुळे शहरातील पांझरा नदीपात्रात पोलिसांना एक अर्भक सापडले. नदीच्या प्रवाहामध्ये हे अर्भक वाहत येताना दिसलं. हे अर्भक पुरुष जातीचं आहे. या मृत अर्भकाची पूर्ण वाढ झालेली नाही. हे अर्भक नेमकं कुठून आलं आणि कुणी टाकलंय याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी अर्भक वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलंय. आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे, त्यानिमित्त साकारलेलं एक वाळू शिल्प सोशल मीडियावर व्हायरल होते. तंबाखूचा शरीरावर कसा परिणाम होतो, तंबाखूमुळे जीवन कसं संपते हे वास्तव दाखवणारं हे शिल्प आहे. यामध्ये मानवी हाडाचा सांगाडा अर्धवट जळालेल्या सिगरेटवर ठेवल्याचं वाळू शिल्पातून साकारलंय. नाटक स्वरूपात गाजलेल्या अनन्याची कहाणी आता लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रताप फड लिखित दिग्दर्शित हा सिनेमा 22 जुलैला रिलीज होतोय. ऋता दुर्गुळेची या सिनेमात महत्वाची भूमिका आहे. ध्रुवदास, रवी जाधव आणि संजय छाबरिया यांनी या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली. याआधी कोणीच आवडली नाही. ऑनेस्टली असे नाही की आतापर्यंत कोणी आवडली नाही. झी स्टुडिओ निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित टाइमपास सिनेमाचा तिसरा भाग लवकरच आपल्या भेटीला येतो. या तिसऱ्या भागात केंद्रस्थानी आहे ती पालवी दिनकर पाटील अर्थात अभिनेत्री ऋता दुर्गुळे. याच दगडू आणि पालवीच्या गोष्टीची झलक आज चाहत्यांसमोर आली. पूर्ण कहाणी पाहण्यासाठी 29 जुलैची वाट पाहावी लागेल. आपण पालवी दिनकर पाटील अशी पालवी जी फुटत नाही फोडते. आपल्या दोस्ताला जो नडे त्याचा आपण मार्बल फोडे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे